नमस्कार, टीव्ही 9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात. भाजप आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या ट्विटर वॉरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता बावनकुळे यांच्यावर टीका केली. मकाऊमध्ये जाऊन राज्यातील एक व्यक्ती हा 3 कोटी उडवतो, हेच का अच्छे दिन, असा सवाल यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला. तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ईडी सीबीआय असेल, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी सीबीआय असल्याचा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. आमच्याकडे मकाऊ मधील 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा इशारा संजय राऊतांनी टीकाकारांना दिला आहे. संजय राऊतांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूया. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी सीबीआय, आमच्याकडे मकाऊ मध्ये ईडी सीबीआय. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि मकाऊ मध्ये 3 तासात 3.5 कोटी खर्च. मकाऊ मधील 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आमच्याकडे. फोटो समोर आले तर भाजपचं दुकान बंद होणार, असा हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय.